आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे पितळे, तुला किती वेळा सांगितलंय आपल्याला, हे बघ तू तुला जे करायचं ते कर, पण मला पुढच्या 24 तासात तो माणूस पाहिजे इकडे आज. ठीक आहे, यू अंडरस्टँड दॅट? ठीक आहे. नाही नाही, काही गरज नाही. हाय, हॅलो, युवा जागीरदार सर. येस, कसे आहात तुम्ही? इथे पोलीस स्टेशनला. हाय, काम होतं तुमच्याकडे? काय सर, अहो काही काम असेल तर मला बोलवायचं, तुम्ही कशाला त्रास घेतला? आम्हाला कसला त्रास, इनफॅक्ट तुम्ही आमचा त्रास कमी करता हो. बोला, काय काम होतं? तक्रार नोंदवायची होती एक. बोला, काय तक्रार आहे? सई सर, माझ्या माहेरी म्हणजे माझ्या मामीच्या घरातून सोनं चोरीला गेले. तुम्ही काही काळजी करू नका मॅडम, आपण नक्की त्या चोरांना शोधून काढू. ठीक आहे, फक्त एक रिक्वेस्ट होती, हे सगळं जरा लवकरात लवकर करता आलं तर. आपण लगेचच तपासायला लागू. सगळ्यात अगोदर ही चोरी ज्या ठिकाणी झाली तिथून सुरुवात करावी लागेल. आपण तिथे आत्ता जाऊ शकतो. मग आधी आपण रितसर कंप्लेंट लिहून घेऊया आणि मग आपण तिथेच जाऊया. ठीक आहे, प्लीज जाऊ. मामी मामी आधीच सगळे इकडे टेन्शन मध्ये. तू उगाच काहीतरी बोलून मूड खराब नको करूस. हे बघ, मी काही कोणाचा मूड खराब करत नाहीये. जहागीरदारांनी मोठ्या विश्वासाने वंचनकडे दागिने ठेवायला दिले होते की नाही, ते वंचनना सांभाळता आले नाही ना, मग तेच बोलतेय मी. आता सोनं चोरीला गेलं, यात आईचा काय दोष? वरुण, पालथ्या गड्यावर पाळी आहे, काय बोलून उपयोग आहे? नकोच होऊ दे उपयोग. काय, मी खरं बोलते ना म्हणून माझं तोंड दिसत, माझ्या तोंडाला. वहिनी, तुझं बरोबर आहे, माझ्यातून खूप मोठी चूक झाली. मी नीट लक्ष दिलं नाही ना, म्हणून सोनं चोरीला गेलं. ताई, असं काही नाहीये. आई आई, तू काळजी करू नकोस. ये ये बस तू ये. मला नाही ना असं डोळ्यात ना घळाघळा पाणी काढून रडता ये. काय रडलं की लोकांना यांचंच खरं वाटत. आई, ये तू बस. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मामा सी डोंट वरी, आमच्यासोबत आले आहेत. आपल्या घरी चोरी झाली ना, त्याची चौकशी करायला. आपण फक्त त्यांना जरा कॉपरेट करू घ्यात. ओके, तुमच्यापैकी कोणी पाहिलंय त्या चोरांना? मी म्हणजे त्यांचा चेहरा नीट नाही पाहू शकले, कारण रुमाल बांधला होता ना त्यांच्या चेहऱ्यावर, त्यामुळे चेहरा नाही कळला मला, त्यांचा दिसला नाही. नक्की काय घडलं ते जरा सविस्तरपणे सांगा. हो म्हणजे ना, मी इथं झोपले होते, मग मला तहान लागली म्हणून मी इथं पोट्याजवळ आले आणि
आई शांत इन्स्पेक्टर साहेब आलेत ना आता ते चोरांना नक्की शोधून काढ. हो पण त्या अगोदर आम्हाला हे सगळं घर तपासावं लागेल. कदाचित आम्हाला काही पुरावे पण सापडू शकतात तुमची परवानगी असेल तर. तुम्ही तुमचं काम करा आमच्या काहीच हरकत नाही आहे. ठीक या तुम्ही तिकडे बघा तुम्ही इकडे बघा. आई शांत चोरी कशी झाली हे आम्हाला कळलंय पण हे मॅडम सोडून बाकी कोणी त्या चोरानं बघितलंय का? नाही खरं तर ताईच्या आवाजामुळे आम्ही जागे झालो पण तोस्तोर चोर पळून गेले होते. मी सुद्धा काही नाही पाहिलं. मी उठलो तेव्हा आई खूप घाबरली होती. मॅडम तुम्ही पाहिले का चोरांना? नाही म्हणजे मी आतमध्ये झोपलेच होते ना खूप गाढ झोपले होते. मग अचानक आरडा ओरडा ऐकायला आला आणि बाहेर आले. बाई वंश ओरडत होत्या. मला नाही माहिती काही नाही पाहिलं. हा आणि मला एक गोष्ट आठवते साहेब. म्हणजे ते दोन चोर होते आणि त्यापैकी एका चोराच्या हातावरनं विंचवाचं चित्र काढलं होतं बघा. अच्छा विंचवाचं टॅटू. अजून काही आठवते का बघा? नाही आणखी काही नाही आठवते. चोराच्या कुठल्या हातावर टॅटू होता हे सांगू शकाल का? उजव्या हातावर होता. ठीक आहे समजा अजून काही आठवलं तर आम्हाला लगेच कळवा. आणि तुम्ही काळजी करू नका आम्ही या चोराला नक्की शोधून काढू. ओके ठीक आहे देवान सर आम्ही येतो. थँक्यू थँक्यू सो मच बोरे सर. चला देवांशराव म्हणजे आता मी काय बोलू मला खरंच कळत नाहीये. तुमच्यासाठी एवढं प्रेमानं घेतलेलं सोनं माझंच मला मन खातंय. आई तुम्ही तुम्ही का मनाला लावून घेत आहे सगळं? आता हे सोनं चोरीला गेले त्यात तुमचा काय दोष आहे मला सांगा. नाही मला क्षमा करा प्लीज प्लीज. तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल माझ्यापुढे हात सोडून आणि तुम्ही काळजी नका करू. हे पोलीस ऑफिसर मित्र आहेत माझे ओळखीचे आहेत माझ्या. ते लवकरात लवकर चोराला पकडून काढतील आणि आपलं सोनं आपल्याला परत मिळेल आणि मला विश्वास आहे ते चोर लवकरात लवकर सापडतील. तुम्ही नका काळजी करू.
तसं झालं तर देवच पावला म्हणायचा. तसंच होणार आहे मामा, मला खात्री आहे. तुम्ही सगळे नका ना टेन्शन घेऊ, मी आहे ना. एनिवे मामा, आम्हाला तर निघायला लागेल, ऑफिसला पण जायचं आहे आम्हाला. ओके, आम्ही येतो. वरून आईची आणि मामांची काळजी. निघतो आम्ही, आणि तू प्लीज हे असं रडू नकोस ना. सर आहेत की नाही आता सगळं काही व्यवस्थित होत, प्लीज रडू नकोस. चला येतो. वरून आई वरुण काय होऊन बसलं हे सगळं? ही होईल सगळं नीट, नको काळजी करूस. मला तरी वाटतं हे सई आणि देवांश आज काही सोबत घरी येणारच नाही. आय डोंट थिंक सो. ती सई देवांच्या मागे मागेच करेल. तुला माहिती आहे ना किती लाळगोटेपणा करते ती, काही त्याची पाठ सोडणार नाही. पण तरी मॅम, देवांशना मेजर चिडले असणार सईवर, बोलतच नसतील तिच्याशी. ऑफिसमध्ये तो तिला काही बोलू शकला नसेल, पण घरी येऊन नक्की तिला ओरडेल. आणि तेव्हा तिचा पडलेला चेहरा बघून आपल्याला खूप मज्जा येईल. मॅम, मी तर ना तू सीन बघायला माझे आई तरसले. हाय हाय, आज तुला उशीर का झाला रे? हा ग, जरा ऑफिसमध्ये आज काम खूप होती ना त्यामुळे. अंजली जा जरा देवांसाठी पाणी घेऊन ये. अरे नाही असं, इट्स ओके, मी भरती जाऊन पितो ना. मी फ्रेश होणे. हा चालेल. देवांश कसा गेला आजचा दिवस? गुड, आय मीन रेग्युलर. चल मी पण फ्रेश होतो जरा. आणि हा सांगायचं राहिला, सॉरी, तू ते आजीचं पेंडंट दिलं होतं ना सईंना, ते आम्ही टाकलं त्यांच्या चेनमध्ये आणि त्यांच्या घरी तिकडे देऊन पण आलो. खूप सुंदर दिसते आई, थँक्यू सो मच. ओ गुड, म्हणजे सोनं व्यवस्थित ठेवलंय ना? हा सगळं व्यवस्थित आहे. चल मी फ्रेश होतो. हे काय होतं मॅम? कधीच कधीच ना आपल्या मनासारखं काही घडतच नाही. नाही नाही, हे कसं पॉसिबल आहे? सोनं चोरीला गेलंय हे नक्की, मग देवांश असं का म्हणाला? असं तर नाही की सईने देवांशला सगळं खरं सांगितलंय आणि तो आता सोनं शोधायला तिची मदत करतोय. नेहमी नेहमी हे असंच होत आहे. सईने काय मॅजिक केली आहे काय माहिती, किती फसवायचा प्रयत्न केला ना तिला तरी नाही, सई मॅडम काही अडकतच नाही आहेत. हॅलो, कोण? हॅलो मॅडम. कोण आपण? अहो मी, तू नाही का तुमचं महत्वाचं काम केलं तोच. अच्छा बोला ना, बोला ना. मॅडम त्या सोन्याचं काय करायचंय? तुम्ही एक काम करा, तुम्ही ना सध्या ते तुमच्याकडे सांभाळून ठेवा. हा जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत काही करू नका, पण जरा नीट सांभाळून ठेवा.
हो हो मॅडम, तुम्ही काही काळजी करू घेता, आम्ही नीट सांभाळून ठेवतो. हा ओके. अरे भाई, सोनं परत बिरत करायचा विचार आहे का तुझा? हा अरे मेहनत आपण करायची, फळ दुसरं खाणार वय. अरे ते सोनं जर त्या बाईला परत केलं ना तर काही हजारच मिळतील. आणि बाहेर ऐकलं तर विचार कर येड्या. अरे आपण लखपती होऊ. हा मग असा चान्स का सोडायचा आपण? आपल्या ओळखीचा तो सोनार आहे ना, त्याला इकून टाकू आपण. अरे उद्या चिकू, म्हणजे उद्यापासून आपण लखपती. अजून पण त्याचाच विचार करताय? नका ना टेन्शन घेऊ, सगळं नीट होणार. सर काही झालं ना तरी ते दागिने मिळाले पाहिजे. मिळतील मला खात्री आहे, आणि पोलीस करतायत ना त्यांचं काम, नक्की मिळतील. मला ना टेन्शन आलं. अहो मी असता गो का? मी असताना का टेन्शन घेताय तुम्ही? नका टेन्शन घेऊ ना. चला आता माझ्याकरता मस्तपैकी गरम गरम दूध घेऊन ए, आणि त्यात मीठ घालायला विसरू नका अजिबात, कारण दुधात मीठ घातलं ना की त्याची टेस्ट जरा अशी जरा आणखी मस्त लागते. ओके सॉरी ना सर. इट्स ओके, दूध घेऊया. हा मोदी साहेब बोला. हा सर, ते चोर कोणत्या सोनाराकडे सोनं विकायला नेऊ शकतात त्याचा पत्ता लागलाय. आम्ही उद्या त्याच्या दुकानाबाहेर फिल्डिंग लावणार आहोत. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. माझी ना एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, मी पण येऊ का तुमच्या बरोबर इथे? तुम्ही यायची गरज नाही आहे, आम्ही आमचं काम व्यवस्थित करू आणि ते रिस्की सुद्धा होऊ शकतं. नाही ऑफकोर्स ऑफकोर्स, तुम्ही तुमचं काम नीटच कराल त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण मी जर तिथे राहिलो ना तर जरा मला बरं वाटेल. आणि डोंट वरी, मी तुमच्या कामात अजिबात इंटरप्ट करणार नाही. प्लीज येऊ द्या ना मोरे साहेब. म्हणता ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. थँक्यू, थँक्यू सो मच. भेटूयात. या या बाय. इन्स्पेक्टर साहेबांचा फोन होता ना? त्यांचाच फोन होता. काय म्हणाले ते? म्हणाले की त्यांना एका सोनाराचा पत्ता लागला आणि मोस्टली हे चोर ना त्याच सोनाराकडे जातील हे दागिने विकायला. तर ते जाणार आहेत आणि त्यांच्या बरोबर मी पण जाणार. मी पण येते ना उद्या? नाही अजिबात, तुम्ही घरीच थांबा, आराम करा. एक तर ना ऑलरेडी खूप टेन्शन घेतलंय तुम्ही या सगळ्याचं, तिकडे याल आणि आणखी टेन्शन घ्या. त्यापेक्षा घरी थांबा, रेस्ट करा, आणि तिकडे जे काही घडत आहे त्याचे अपडेट्स देईलच ना मी तुम्हाला. ओके मॉन चेअर अप. आहेत का विचार करू गो, तसंख्य ठीक होणार आहे. उद्या ते दागिने आपल्याजवळ असतील, नका काळजी करू. हो
हा मामा बोल. हा सई, सॉरी तू कामात होती का ग? म्हणजे मी तुला डिस्टर्ब नाही ना केला? नाही रे, बोल ना. मला एवढंच विचारायचं होतं, त्या चोरांबद्दल काही कळलं का ग? नाही, ठोस असं काही कळलं नाहीये, पण देवांश सर गेलेत पोलीस स्टेशनला आणि मला खात्री आहे की ते दागिने मिळतील आपल्याला परत आणि लवकरच त्या चोरांचा सुद्धा शोध लागेल. आई ठीक येणार आहे? खरं तर बरी नाही आहे ती, म्हणजे आण्यापिढ्याकडे काही लक्षच नाही आहे ग तिचं. आता मी आणि वरुण तिला बळबळ औषधं देतोय म्हणून तेवढ्यापुरतं खाते ती. खरं तर तिचं मन कशातच रमत नाहीये ग. मामा तू प्लीज आईला सांग. हे बघ, आता ह्या चोरीच्या प्रकरणात ना सर स्वतः लक्ष घालतात, त्यामुळे दागिने सापडल्याशिवाय सर स्वतः स्वस्त नाही बसणार. आणि हे बघ, मला एवढ्यात ना आता तिथे यायला नाही जमणार आहे, त्यामुळे प्लीज तू आणि वरुण आईकडे लक्ष द्या, काळजी घ्या त्याची. एक काम कर ना, मला आईशी बोलायचं, तू प्लीज फोन दे तिच्याकडे. तिला जरा डोळा लागलाय, पण तू काळजी करू नकोस, मी आणि वरुण आहोत इथे, आम्ही घेतोय तिची काळजी. मामा काय जरा तू का रडतोय? काही का रडत नाहीये मी, लग्नानंतर तू पहिल्यांदाच माझ्याकडे काहीतरी मागितलंस ग, आणि मी ते देऊ शकलो नाही असं वाईट वाटत मला. खर तर मी तुला काय देणार होतो, जी काय मदत आहे ती देवांशरावच करत होते. त्यांनी मदत केली ती सुद्धा मी सांभाळू नाही शकलो ग, याच वाईट वाटत. असं नाहीये रे मामा, उलट मी न मागताना तू खूप काही दिलंयस मला, अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे जपलंयस तू. आणि आता हे जे काही घडलंय ना, ह्या सगळ्यात आपला काहीच दोष नाहीये. आणि हे बघ, जे घडायचंय ना ते घडून गेलंय, पण गोष्टी आपल्या हातातून अजून गेल्या नाहीयेत ना, आणि मला पूर्णपणे विश्वास आहे ते चोरही सापडतील आणि आपले दागिने सुद्धा. तू फक्त धीर नको सोडूस, तूच जर असा खचलास तर माझं कसं होणार सा? नाही नाही, मी खचलेलो नाहीये ग, पण मनाला लागून राहिले याचंच फक्त वाईट वाटतंय. पण होईल सगळं नीट. हो होणारच, पण तू काळजी करू नकोसा. ठेवते मी फोन. बाय.